नमस्कार मित्रांनो वास्तू टिप्स वास्तू तथास्तू या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आता पाहूया की आपण आपल्या घराच्या दरवाजाच्या बाहेर कोणते पायपुसणे टाकावे आणि त्याचा उपयोग काय आहे तर मित्रांनो माझ्या बऱ्याचशा युट्यूबच्या प्रोग्रॅममध्ये तुम्ही पाहिलेले आहे की घराच्या दरवाजाच्या बाहेर हिरव्या रंगाचे पाय पुसणे टाकावे परंतु याच्यामध्ये अनेक लोकांना असं वाटतं की हिरव्या रंगाचे पाय पुसणे कसे असावे कशा पद्धतीने असलं पाहिजे कसं ठेवलं पाहिजे या बाबतीमध्ये भरपूर प्रश्न होते म्हणून मी विचार केला की आज आपण या अक्षतृतीयेच्या शुभमुहूर्तावरती आपण या पाय पुसण्याचा महत्वाचा आपण आज एक व्हिडिओ करावा कारण मुख्य दरवाजा जो आहे तो मुख्य घराचा प्रवेशद्वार समजला जातो मुख समजला जातो घराचं मुख म्हणजे प्रवेशद्वार दिसायला सुंदर आणि चांगलं असेल तर नक्कीच त्याचा उपयोग आपल्या भाग्यवृद्धीसाठी छान होतो तर मित्रांनो आता आपल्याला जे संरक्षण करायचं आहे ते बाहेरील धुळीपासून आपल्या घराचे संरक्षण करायचे अनेक घरामध्ये वास्तू कन्सल्टन्सीला गेल्यावर दिसतं की घराच्या बाहेर पाय पुसणं नाही त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पाय हे आत घरामध्ये थेट जातात आणि त्याच्याबरोबर असणारी धूळ बॅक्टेरिया किंवा कोणतेही जीवाणू विषाणू जे पायाबरोबर येतात ते थेट घरामध्ये जातात आणि मग त्यामुळे काय होतं की निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा बाहेरून येणारी सगळी आत प्रवेश करते मग अनेक वर्षापासून अनेक घरामध्ये कन्सल्टन्सीसाठी मी जात असल्यामुळे बऱ्याच वेळेला विचार करून मग बाबतीत मी हिरव्या रंगाचं पाय पुसणं आपल्या घराच्या दरवाजाबाहेर असावं असा निष्कर्ष काढला आणि माझ्या हजारो लाखो क्लायंटला मी हा उपाय दिला सगळ्यांना छान त्याचे उपायांचे उपयोग भरपूर आहेत रिझल्ट मिळण्यापेक्षा उपयोग तर मित्रांनो आता आपण याच्या बाबतीत सविस्तर माहिती घेणार आहोत तर जर तुम्हाला माझी वास्तू कन्सल्टन्सी किंवा पत्रिका मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही वास्तु तथास्तु कस्टमर केअर नंबर नव्वद एकवीस नऊशे सहाशे यावरती कॉल करून तुम्ही नाव नोंदणी करू शकता माझं यूट्यूब चॅनल वास्तु टिप्स वास्तू तथास्तु हे तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि मकरंद सरदेशमुख वास्तू तथास्तु हे फेसबुक पेजसुद्धा लाईक करू शकता तर मित्रांनो आता आपण माहिती घेऊयात या हिरव्या रंगाच्या पाय पुसण्याची बघा मित्रांनो हा आहे आपल्या घराचा उमरा हे आहे आपलं द्वार ही डावी बाजू आहे ही उजवी बाजू आहे हा आहे घराच्या बाहेरचा परिसर या बाहेरच्या परिसरामध्ये या उमऱ्याच्या बाहेर आपण असं हिरव्या रंगाचं पाय टाकावं आता हे दिसतंय की पाय पुसणं मित्रांनो आपल्याला रेग्युलर पाय पुसणं हे दिसत नाही हे एक वेगळ्या पद्धतीचं पाय पुसणं दिसतं आता जनरल आपण घरामध्ये काय करतो की आपल्या घरामध्ये अशा पद्धतीचं पाय पुसणं असतं आपण आणतो घराच्या बाहेर टाकतो याचे वेगवेगळे रंग असतात अशा पद्धतीने आपण ठेवतो परंतु मुख्य जो प्रवेशद्वार आहे आपल्या घराचा त्याच्या बाहेर असं हे आकर्षकरित्या दिसणारं पायपुसणं आपण ठेवावं हे रबरी पायपुसणं आहे हे आपल्याला कुठेही विकत मिळतं मोठमोठे शॉपिंग मॉल्स छोटे दुकान ज्या ठिकाणी आपल्याला पायपुसणं किंवा घराच्या सगळ्या संबंधित वस्तू मिळतात तिथंही हे पायपुसणं मिळतं अतिशय स्वस्त असतं जास्त महाग नाही आणि हे पायपुसणं माझ्याकडे विकत मिळत नाही तुम्ही आजूबाजूच्या कोणत्याही दुकानातून घेऊ शकता लक्षात घ्या हे जे पायपुसणं आहे मित्रांनो ते हिरव्या रंगाचंच घ्यायचं आहे आता याच्या मागचे जे प्रश्न आहेत त्याची मी आता उत्तर देतो कारण अनेक लोकांनी फोन करून युट्यूबवरनं सर तुम्ही पाय पुसण्याचा व्हिडिओ करा आणि सविस्तर माहिती द्या हे मी नक्कीच या प्रश्नांची आता उत्तर देतोय नंबर पहिला प्रश्न की हिरव्या रंगाचे पाय पुसणे का असावे आपल्या घराच्या बाहेर आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा मित्रांनो लाल काळा मरून तपकिरी चॉकलेटी अशा पद्धतीचे पाय पुसणे कधीही नसावे याचं कारण असं आहे की घराची पूर्व उत्तर ईशान्य या ज्या काही सर्व दिशा आहेत अग्नेय दिशा बाहेर पडताना आपल्याला शुभ तत्व म्हणजे सृष्टीचा रंग हिरवाय बघा सृष्टीचा रंग हिरवाय प्रत्येक झाडांचा पानांचा फुलांचा हा रंग हिरवाय मग हा सृष्टीचा रंग जर आपल्या घराच्या बाहेर ग्रीनरी असेल तर मित्रांनो आपल्याला पाहताक्षणी केव्हाही छान वाटतं आपण थोडंसं झूम करून बघूयात की बघा या रंगाकडे पाहिल्यावर किती छान वाटतं हा हिरवा रंग आहे त्यामुळे आपण पाहतो एक कॉमन सेन्स आपण एक लॉजिक लावलं की लाल रंगाचा जर सिग्नल लागला तर गाडी थांबते ऑरेंज रंगाचा जर सिग्नल लागला तर थोडा वेळ वाट बघा असं सांगते आणि जेव्हा ग्रीन रंगाचा सिग्नल लागतो तेव्हा मित्रांनो आपण आपली गाडी सिग्नल सोडतो म्हणजे पुढे जा पुढे जा पुढे जा सांगणारा ग्रीन, ग्रीन रंग आहे मोबाईलच्या बॅटरीचा रंग सुद्धा देखील जी पूर्ण बॅटरी भरलेली असते मोबाईलची त्याला ग्रीन रंग सांगितलेला आहे जेव्हा बॅटरी संपते तेव्हा लाल रंग सांगितलेला आहे लाल रंगाचे पाय पुसणे यासाठी नसावे याचा मी सेपरेट व्हिडिओ येणार आहे की आपण पाहतो हो की कुठे धोका लिहिलेला आहे डेंजर लिहिलेलं आहे किंवा एम एस सी बीच्या अशा काही मीटर किंवा जिथे हात लावू नका सांगितले तिथे लाल रंगाचा बल्ब सतत लावलेला आहे किंवा लाल रंगाचे इंडिकेटर्स त्या ठिकाणी ती डेंजर आहे धोका आहे गाडी जेव्हा थांबते तेव्हा त्याचा टेल लॅम्प लागतो ब्रेकवरती पाय दिल्यावर मागे लाल रंगाचा दिवा लागतो म्हणजे मागच्या माणसाला सांगितलं जाते की मागे लाल रंगाचा दिवा लागला म्हणजे गाडी थांबणार आहे ब्रेक दाबलेला आहे असं लाल रंगाचं महत्त्व आहे लाल रंगाचे विषय बरेचसे मोठे आहेत त्याच्यावरती मी चर्चा करणार आहे सध्या आपण ग्रीन रंगाच्या पाय पुसण्याविषयी बोलू म्हणून मित्रांनो काय करा तुमच्या घरामध्ये भाग्यवृद्धी करण्यासाठी आपल्या डोळ्याला चांगलं वाटण्यासाठी आपण घराच्या दरवाजाच्या बाहेर आऊटसाईडला हे हिरव्या रंगाचं चौकोनी आयताकृती तुम्ही पाय पुसणार हा झाला एक प्रश्न नंबर दोनचा प्रश्न असा आहे की मित्रांनो याचा उपयोग काय होतो की यामध्ये दोन प्रकार असतात तुम्ही बघू शकता आपण थोडंसं झूम करून बघूयात तर यामध्ये या, या ठिकाणी जाळी दिसते ही जाळी जी आहे ना मित्रांनो ती धूळ खेचण्याचं काम करते यामध्ये दोन प्रकार असतात एक काटेरी असं पायपुसणं मिळतं आणि हे जे आहे ते पुसणं आहे ते जाळीदार आहे असं जाळीदार पुसणं तुम्हाला आणायचं आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर टाकायचं याचं पहिलं काम काय की जेव्हा तुम्ही या पाय पुसण्याला पाय पुसता तेव्हा आपोआपच त्याच्यातली ते धूळ तुमच्या पायाची या पाय पुसण्यात अडकते प्रॅक्टिकली करून बघा तुम्हाला हा अतिशय साधा सोपा उपाय आहे त्यामुळे आपल्याकडे होतं काय की आपण जनरली असं पुसणं टाकतो या पाय पुसण्यावरती आपण जेव्हा पाय पुसतो तेव्हा याच्यामध्ये धूळ अडकतेच शंभर टक्के असं नाही याच्यावर पाय पुसलं जातं परंतु कदाचित याच्यावर असणारी धूळ पुन्हा पायाला लागू शकते परंतु मित्रांनो लक्षात घ्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपला दरवाजा बंद केल्यानंतर इथे झाडू मारला जातो पुसलं जातं वातावरणातली धूळ असते अनेक गोष्टी असतात त्यामुळे या ठिकाणी जर जाळीचं पायपुसणं ठेवलं तर जी काही वातावरणातली धूळ असेल तर ती पुन्हा रिपीट होत नाही ह्याच्यात अडकून बसते पुन्हा जो माहे बाहेरून माणूस येतोय त्या बाहेरील माणसाच्या पायाची संपूर्ण धूळ यात अडकली जाते लक्षात घ्या हा काय करतो तर डबल बेनिफिट देतो एक तर मुख्य दरवाज्याच्या बाहेर हिरव्या रंगाचं पायपुसणं हे ठेवतोच थे। हिरवा रंग ठेवतो हिरवा रंग ॲक्टिव्हिटी वाढवतो हिरवा रंग सृष्टीचा आहे ग्रीन कलर काय आहे सिग्नल आपल्याला देणार नाही ही सिग्नल देणार आहे पुढे जा पुढे जा पुढे जा म्हणणारा हिरवा रंग आहे एकतर शांतता देतो दुसरी गोष्ट ग्रीन कलर हा सृष्टीचा आहे हिरवा रंग सगळ्यांना आवडतो असा हा पाय पुसणं असल्यामुळे इथे जर जाळीचा असेल तर तो धूळ खेचतो आणि तुमच्या घराच्या आत माणूस जेव्हा आत प्रवेश करतोय तेव्हा इथे या ठिकाणी काय कार होतं पाय दोन वेळा घासले जातात आणि पाय घासताना देखील आपल्याला खूप छान आनंद होतो तुम्ही प्रत्यक्ष करून बघू शकता आणि सगळी धूळ याच्यामध्ये अडकते ही सगळी धूळ याच्यामध्ये अडकते आणि मग तुम्ही काय करू शकता की जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटते तेव्हा सकाळी झाडताना हे पायपुसणं पुन्हा तुम्ही उलटून टाका झटकून टाका एकदा झटकून टाकलं की मित्रांनो काम झालं म्हणजे रोज जेव्हा घर झाडता बाहेरून एकदा झटकायची सगळी धूळ निघून जाते आणि महिन्या दोन महिन्यातनं डायरेक्टली तुम्ही धुवा हे साधं रबरी पुसणे बघू शकता हे कुठेही विकत मिळतं ह्याला काही जास्त खर्च येत नाही काही नाही हे रबरी पुसणं आपल्याला स्वच्छ धुवून टाकायचं महिन्यातनं एक दोनदा आणि रोज फक्त रोज असं नाही एक दोनदा तरी तुम्ही हे झटकून टाकू शकता दोन तीन दिवसात एकदा झटकून टाकू शकता असा साधा सोपा उपाय मित्रांनो ह्याला काही जास्त शास्त्र किंवा रॉकेट सायन्स नाही आहे किंवा हे पायप उष्णं टाकल्याने कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असला काही विषय नाही बाहेरून येणारी पायाची धूळ वातावरणातली धूळ याला पुसली जाईल आणि मग आपण घरामध्ये स्वच्छ यांनी पाय पुसून येऊ आता जेव्हा हे पाय पुसणं मित्रांनो बाहेर असतं तेव्हा तुम्ही असंच हिरव्या रंगाचं पाय पुसणं आतल्या साईडला ठेवू शकता म्हणजे घराच्या आत मग तुम्ही डबल बेनिफिट मिळतो की वातावरणातली आणि पायाबरोबर येणारी धूळ घरात जी यांनी शोषली आहे आणि मग आतल्या पुसण्याने अजून क्लीन होईल म्हणजे बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची पायाची धूळ इथे सोचली गेल्यामुळे आपल्या घरात ती पोचणार नाही आणि घर आपलं जास्तीत जास्त स्वच्छ सुंदर पवित्र राहील तर मित्रांनो हा सुंदर तुम्हाला उपाय यापूर्वीसुद्धा आवडलेला होता दोन ते तीन वर्षापूर्वी माझ्या युट्यूब चॅनलवरती मी टी व्हीवरती सांगितलेला होता हजारो लोकांनी लाखो लोकांनी याचा उपयोग केलेला आहे हा उपाय नसून आपल्या घराच्या शुद्धीसाठी एक सुंदर मार्ग आहे तर मित्रांनो हे पायपासून तुम्ही कुठूनही विकत आणू शकता आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती दरवाजाच्या बाहेर ठेवू शकता कुठलाही मुहूर्त नाही कुठलाही शुभ दिवसाची गरज नाहीये सुंदर पुसणं आणा आणि आपल्या घराच्या दरवाजाच्या बाहेर ठेवा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला भरपूर आवडलेला आहे तुम्ही भरपूर मित्रांना शेअर करा आणि मित्रांनो लक्षात ठेवा माझं युट्यूब चॅनल वास्तू टिप्स वास्तू तथास्तू सबस्क्राईब करायला विसरू नका